आगामी गणपती दहीहंडी दुर्गादेवी उत्सव आदी सणांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या वतीने 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके होते. दिघी सागरी पोलीस ठाण्यात झालेल्या या सभेत शांतता व मोहल्ला कमिटी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे पदाधिकारी व स्थानिक नेते उपस्थित होते. पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सोनके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व कोणत्याही प्रकारचा वाद विवाद न करता हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने सण साजरे करावे असे आवाहन श्री सोनके यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रस्त्यावर मंडप घालू नये, मिरवणुकीत डीजेचा वापर करून वयस्कर नागरिकांचा त्रास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवकांची व्यवस्था करावी व परवानगीशिवाय सार्वजनिक कार्यक्रम करू नये, या सूचना न पाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. गणेशोत्सव शांततेत पार पाडो अशी ग्वाही उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. यावेळी सभापती मीना गाणेकर, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अफजल मेमन, दिव्यागर सरपंच उदय बापट, बोलीपंचतन सरपंच गणेश पाटील, दांडगुरी सरपंच गजानन पाटील, श्यामकांत भोकरे, पोलीस पाटील गायत्री शेला, दिलीप नागती, रत्नाकर पाटील, रामचंद्र वागे, भास्कर चोरगे, मंदार तोडणकर, चंद्रकांत बिराडी, बबन सुर्वे, चंद्रकांत तोडणकर व हिंदू मुस्लिम बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा संपन्न करण्यासाठी पोलीस कर्मचारी निलेश सोनाने, राहुल गायकवाड, संतोष जाधव, नवनाथ म्हात्रे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन सभा संपन्न केली.